हार्दिक स्वागत. रणजित निंबाळकर सर खून प्रकरणाला आता 2 महिने उलटले आहेत. या प्रकरणाविषयी सुनावणी ही कोर्टामध्ये नियमितपणे चालू आहे. एकीकडे रणजित निंबाळकर सर आणि गौतम काकडे या खटल्यामधील सुनावणी चालू असताना दुसरीकडे अंकिता निंबाळकर यांच्या वकिलाकडून सुंदर बैलासाठी देखील एक वेगळी याचिका करण्यात आली होती आणि कोर्टामध्ये ही याचिका अंकिता निंबाळकर यांना हा बैल म्हणजे सुंदर बैल वापस मिळावा यासाठी दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरती आज सुनावणी पार पडली आणि नेमकं या सुनावणीमध्ये काय घडलं याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्या सुंदर बैलामुळे ही संपूर्ण घटना घडली त्या सुंदर बैलाला वापस घेण्यासाठी अंकिता निंबाळकर यांनी कोर्टामध्ये अर्ज केला होता. खरं तर या संपूर्ण घटनेमधील एक प्रमुख दस्तावेजासारखा हा सुंदर बैल आहे, त्यामुळे या सुंदर बैलाची मालकी कोणाकडे हा प्रश्न अनेकांना पडला होता व अनेक चाहते वर्ग देखील ही आशा धरून आहेत की हा बैल अंकिता निंबाळकर यांच्या दावणीला कधी येतो. त्यामुळे प्रत्येक बैलगाडा क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला ही आशा लागून आहे की अंकिता निंबाळकर यांना हा बैल कधी मिळतो. तर याविषयीच आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. खरं तर हा व्यवहार 3 जणांमध्ये झाला होता, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, गौतम काकडे आणि एक ठाण्याची तोडकर म्हणून व्यक्ती. या 3 जणांमध्ये हा व्यवहार झाला होता आणि हा व्यवहार या तिन्ही व्यक्तीचं काय म्हणणं आहे हे देखील कोर्टाला जाणून घेणं महत्वाचं होतं. आणि म्हणून आम्ही न्यायालयामध्ये तो बैल आम्हाला ताब्यात मिळावा म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी सरकारी वकिलांनी त्यामध्ये मत असं नोंदवलं की तो अंतर्गतचा व्यवहार आहे आणि त्यामुळे तोडकर आणि काकडे यांचं याबद्दल मत घेणं आवश्यक आहे म्हणून त्यांना नोटीस काढली होती आणि म्हणणं देण्यासाठी मुदत मागितली आणि म्हणून हे प्रकरण परत 1 तारीख पडणार आहे. थोडंसं लांबणी उपडलेलं आहे. तोडकर आणि निंबाळकर यांच्याकडून आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडण्यात आलं, परंतु गौतम काकडे यांच्याकडून आपल्याला म्हणणं मांडण्यासाठी काही कालावधी हवा असा देखील अर्ज त्यांच्याकडून करण्यात आला अशी देखील माहिती आहे. त्यामुळे न्यायालयाने गौतम काकडे यांना अधिकचा वेळ दिला आहे, त्यामुळे आता या संपूर्ण सुंदर बैलाची सुनावणी ही काही दिवस उशिरावरती पडली आहे. खरं तर आपण अनेक जण कमेंट करत असतात की आपल्या माहितीचा सोर्स काय आहे, तर नक्कीच रणजित निंबाळकर सर यांच्याविषयी प्रत्येक अपडेट देण्यासाठी आम्ही यूट्यूबवरच या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती शोधत असतो आणि एका यूट्यूब चॅनलवरती या संदर्भात वकिलांची बाईट देखील आली होती आणि त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यामुळे सुंदर बैलाचा निर्णय कधी होणार ही याची आशा तर सर्वांना लागली आहे, परंतु आज घडलेल्या सुनावणीमध्ये हा निर्णय काही मात्र आता हा निर्णय काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे सुंदर बैलाचं नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. सुंदर बैलाविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.